कर्मचाऱ्यांचे 2 महिन्यापासून रखडलेले पगार. वंचित बहुजन आघाडी जामखेडच्या वतीने आज आंदोलन करण्यात येत आहे. नमस्कार. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दिनांक 3 डिसेंबर रोजी नगरपरिषद वर्ग 2, 3 व 4 या सर्व कर्मचाऱ्यांचा ऑक्टोबर व नोव्हेंबर 2020 या 2 महिन्याचे थकीत पगार देण्यात येण्यासाठी भीक मागो दंडवत आंदोलन करून तहसील कार्यालयाच्या समोर प्रणांकित उपोषण सुरू करण्यात आले आहे. या भीक मागो व दंडवत आंदोलनाची सुरुवात सकाळी 10 वाजता गोरोबा टॉकीज समोरून होऊन ते मच्छी मार्केट, खरडा चौक, जयहिंद चौक, कोर्ट गल्ली येथून जामखेड तहसील कार्यालयासमोर 12:30 वाजता हे उपोषण करण्यात आले. नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या व त्यांच्या कामाच्या पगारासाठी वेळोवेळी आंदोलन करण्याची वेळ जर येत असेल तर यासारखे दुर्दैव व काहीच नाही व त्याची प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. ऐन दिवाळीच्या सणाला देखील नगर परिषदेने गाव स्वच्छ करणाऱ्यांना आनंदात दिवाळी खाऊन दिली नाही, त्यांच्या कष्टाचा पगार दिला नाही, उलट त्यांची चेष्टा करणे, अपमान करणे व त्यांच्यावर खोट्या नाट्या कारवाई करणे. नगर परिषदेतील एकाही कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्यात आलेला नाही, त्यामुळे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. भारतीय संविधानाने त्यांना दिलेला अधिकार हिसकावून घेत आहेत, तसेच अधिकारी म्हणून कायद्याची पायमल्ली करत आहेत. 2 महिन्याचा पगार व कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव, लोकाधिकारी आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष बाबूसाहेब ओहोळ, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे, विशाल पवार, भीमराव चव्हाण, द्वारकाताई पवार, राकेश साळवे, सचिन भिंगारदिवे, सागर भांगरे, संतोष चव्हाण, वैजीनाथ केसकर, बाळासाहेब भालेराव, अंकुश पवार, मच्छिंद्र जाधव, अजिनाथ शिंदे, विशाल जाधव, कल्याण आव्हाड, आकाश जाधव, हरी जाधव, सागर आहेर, पप्पू सदाफुले, सलीम मदारी, अतुल वाघमारे, अमोल उर्फ पिन्नू, गाहित तळक, अभिमान समुद्र व योगेश सदाफुले आदी मान्यवर उपस्थित होते. मित्रांनो, वरच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची अडचण नाहीये. ईसी मध्ये बसणारा, फॅनच्या खाली बसणारा कर्मचाऱ्यांना पगाराची अडचण नाहीये. परंतु अडचण जी आहे, तर रोज सकाळच्या पारी पहाटे 6 वाजता उठून गाव स्वच्छ करणाऱ्या माणसाला या ठिकाणी पगाराची अडचण आहे हे माझ्या निदर्शनास आलेली आहे. अनेक गोष्टी त्यांनी मांडल्या, म्हणे परमनंट नाही तर बाकीचे परमनंट आहेत. बघा किती हुशार लोक येत, हातात खराटा नाही, पाठी नाही, घाण उचलित नाही, कचरा गोळा करीत नाही, म्हणे तो परमनंट, म्हणजे तो परमनंट नाही, म्हणजे कायम नाही. ध्यान खाली बसणारा, खुर्चीवर बसणारा देव माणूस परमनंट, आणि गावाच्या बाहेर कचरा गोळा करणारा गरीब कष्टकरी माणूस तो परमनंट नाहीये. पिटिशनला गुन्हा दाखल करण्यासाठी उभा राहणार ही खोस लक्षात ठेवा. माझ्या मजुरांचा पगार दुसऱ्या ठिकाणी तुम्ही खर्च करतात, सुट्टी देणार नाही, तुम्हाला सुट्टी देणार नाहीये.